शासन निर्णयानुसार स्वस्तात वाळू उपलब्ध व्हावी यासाठी अक्कलकोट तालुक्यातील 5 ठिकाणच्या वाळू डेपोचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यात नवं वाळू धोरण लागू केलं. सर्वसामान्यांना स्वस्तात वाळू उपलब्ध व्हावी यासाठी केवळ 600 रुपये प्रतिब्रास या दरानं वाळू देण्याची घोषणा केली. याच अनुषंगानं अक्कलकोट तालुक्यात तहसीलदार बाळासाहेब शिरसट यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागानं 5 ठिकाणच्या वाळू डेपोंचा प्रस्ताव पाठवला आहे. गुड्डेवाडी क्रमांक 1-2 तसंच खानापूर, देवी कवठे, कुडल अशा 5 ठिकाणच्या वाळू डेपोंचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून लवकरच स्वस्तात वाळू उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याची माहिती तहसीलदार बाळासाहेब शिरसट यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली. आपण सर्वे करून रिक्सर टेंडरसाठी पाठवण्यात आलेले आहे. शिवाय आपण अजून 3 ठिकाणचा सर्वे पूर्ण केलेला आहे, देवी कवठे, कुडल आणि केळे. या ठिकाणचाही आपण त्या ठिकाणी प्रस्तावाची कारवाई सुरू आहे. 2 ते 3 दिवसात तोही प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात येईल. धन्यवाद.